रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी. तो मुद्दा हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्ड वरती काढून टाकतोय. आपण अध्यक्ष महोदय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला, पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही याचा आपला आदेश आहे. म्हणून मी तो विषय मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही. एवढ्या निश्चयाने भाजपमध्ये राहिला ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव जयंतराव मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, मेहरबानी ऐकायचं. जयंतराव जी साहेब, 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. राज्यपालाच्या भाषणावर जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी. जयंत पाटलांनी गाजवलं सभागृह, विरोधकांनाही हसू आवरेना. जयंत पाटील हे राज्यपालाच्या भाषणावर बोलत होते, त्यावेळी पाटलांनी शिंदे सरकारचे चांगलेच वाबाडे काढले. लोकसभेत का पराभव झाला याच्यावर जयंत पाटलांनी चांगलेच चिमटे काढले. यावेळी जयंत पाटील आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये चांगली शाब्दिक चकमकही झाली. राम मंदिर, गद्दारी, बेरोजगारी यावरून जयंत पाटलांनी जोरदार फटकेबाजी करत सभागृह गाजवलं. पाहूयात ते संपूर्ण भाषण. आता अनेक स्ट्रक्चर आता पेपरला 2 दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत, गळती लागायला लागली आहे. अगदी राम मंदिराला देखील गळती लागली. रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. अध्यक्ष महोदय नाही, राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी. तो मुद्दा हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. अध्यक्ष महोदय लोकसभेची निवडणूक झाली, आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय 2019 साली नरेंद्र मोदींचं लीड त्यांच्या मतदारसंघात 4,79,000 होत. अध्यक्ष महोदय या वर्षीचं लीड किती ते घटलं आणि 1.5 लाखावर मोदी साहेबांचं लीड 1.5 लाखावर आलं. अध्यक्ष महोदय निवडणुकीचा मतितार्थ कळण्यासाठी एवढं पुरेस आहे. मोदी साहेबांचं लीड 4.5 लाखावरून 1.5 लाखावर आलं हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही. मी जयंतराव मागासपासून मी सांगतो, विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही, मेहरबानी करा. अध्यक्ष महोदय मेहरबानी करा, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे, मेहरबानी करा, तुम्ही विषयाच्या बाहेर जाऊ नका. अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा. हा तुमचा जो विषय आहे, हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही. तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्ड वरती काढून टाकतोय. आपण अध्यक्ष महोदय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. कोणत्या नियमाने भाषण रिस्ट्रिक्ट करता हे मला सांगा. ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे. विषय काय आहे? विषय राम, तुम्ही काही विषय घ्या आणि तुम्ही सांगितले मंत्री महोदय खाली बसून माझा मला अध्यक्ष महोदय कोण. अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. फक्त यावेळी तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. याचं दुःख तुम्हाला सगळं आहे हे दिसतंय मला. विषयावरती या, विषयावरच येतो ना. त्यांना शांत करा. अरे बाबा कमी अभिभाषणावर म्हणजे महाराज विषयावरती या. महाराष्ट्रावरच बोलतो मी. अध्यक्ष महोदय काऊ सर यांचा जनाधार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला. कुठंही राम यांच्या बरोबर राहिला नाही. राम आमच्या बरोबर आहे.
खरंच नाहीये. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला, पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे, म्हणून मी तो विषय तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो. पण काळारामचं मंदिर जिथे आहे तिथंही विरोध पराभव झाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाही तर काळारामाचं मंदिर असो, अध्यक्ष महोदय यांचा जनाधार घसरला. आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजामध्ये खोटे कथानक पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखुळ समजता काय? अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का? मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे. ते कोणाचेही न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळाला आहे त्यात सगळ्यांनीच मतदान केले, पण सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. सच्चा अध्यक्ष महोदय, सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा हिंदूंनी खऱ्या रामभक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास 31 पर्यंत गेलो. अध्यक्ष महोदय अयोध्येमध्ये सुद्धा बाकीच्या आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही, पण अध्यक्ष महोदय का विरोध झाला? तरी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय. मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय अयोध्येला बघा, अध्यक्ष महोदय विषयार्थी, अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा. फैजाबाद फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव माझी विनंती आहे, विषयार्थी, अयोध्येचा द्वेष का इतका राग? अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? अध्यक्ष महोदय जाऊ दे, पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी अध्यक्ष महोदय पण ही नोटबंदीची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळला याची शिक्षा आहे. 45 वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड बेरोजगारी वाढली त्याची ही शिक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं. आमचे सुधीर भाऊंनी घोषणा केलेली होती, December 22 सुधीर भाऊ म्हटले की आम्ही 23 राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं आणि तलवार भारतात आणू. आता 2024 राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला, पण अध्यक्ष महोदय अजून वाघ नखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही. 2023 राज्यपाल भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख होता, आता 24 राज्यपालांच्या भाषणात देखील उल्लेख आहे. मी राज्यपालांना किती ऑकवर्ड करायचे, ह्याला काहीतरी मर्यादा ठेवा. ही काही वाघनखं येत नाहीत, तलवार काही जगदंबा तलवार येत नाही. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्मारकही तुम्ही करत नाही, त्यांच्या वस्तू इंग्लंडला अडकलेल्या त्याही परत आणू शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता मतं मागायचा तुम्हाला कोणताही अधिकार राहिलेला नाही. जयंतराव जी सर, 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. आता सगळं गेलंय, जो बूंद से गई वो हौद से गई वो बूंद से नहीं आती, अशी जी बूंद से गई वो हौद से नहीं आती, तसं हौद काल उघडा केलेला आहे, बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय ज्यांचं आयुष्यच सरकारचं 2.5 महिन्याचं आहे शिल्ले उरलेल्या काळात, त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो. राज्यपालांचं अभिभाषण
हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत, आमचे सागरजी आहेत अध्यक्ष मध्ये, ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं, ही निष्ठावंत माणसं, यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं. नाही ते थोडी भाजपचे आहेत, तुम्ही ती ग भाजपचे, तुम्ही एवढ्या निश्चयनं भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, माझं फक्त ऐकायचं. मेहरबानी करा, शेवटचा मुद्दा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही, एवढंच सांगतो. बोलायचंच नाही तिथं, ती जागा न बोलण्यासाठी मी ज्या काही गोष्टी सांगेन ना, तर तुम्ही म्हणाल कोणपण तुम्ही जे निर्णय घेतले ते योग्य घेतले म्हणून. खासगी चर्चा झाली ना, मी अध्यक्षाच्या खुर्चीवरून जास्त काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का, मी ह्या तिघांवर बोलतोय. हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी, लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत हे कोपऱ्यात आणि हे इकडं, त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत. त्यामुळे हे सगळे अध्यक्ष मोदी, ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, त्याच्यामुळे लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेतही यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी सन्माननीय सदस्य सुनील प्रभू. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.